परत ते राष्ट्रवादीकडे परत येतील का? परत येतील नाही येतील हे खरं तर दादांचा आणि साहेबांचा विषय आहे. फक्त त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर नक्कीच ते नाराज आहेत असं कुठंतरी जाणवतं. पण नाराजगी वेगळ्यावेगळ्या कारणावरनं असू शकते. भाजपची प्रथा अशी आहे की नेत्यांना दुसऱ्या पक्षातून आपल्याकडे आणायचं, खोट्या आश्वासनं तिथे द्यायची आणि ती आश्वासनं पूर्ण नाही करायची. एकदा भाजपबरोबर गेल्यानंतर लोकांचा पाठिंबा निघून जातो. त्यामुळे कुठं ना कुठंतरी मी जे पूर्वीपासून म्हणत आलेलो आहे, लोकनेता हा भाजपला कधी पटत नाही, न त्यांच्या पक्षातला पटतो, न बाहेरून आलेला लोकनेता पटत नाही. त्या लोकनेत्याची ताकद हळूहळू भाजप कमीच करते आणि तीच गोष्ट आदरणीय दादांच्या बाबतीत भाजपने केली असं आमचं सगळ्यांचं मत आहे. तसंच भाजपचे जे नेते होते, मुंडेसाहेब असतील, पंकजाताई असतील, त्याच्याचबरोबर फुंडकर साहेब असतील, तावडेसाहेब असतील, ह्यांनासुद्धा सुरुवातीला ताकद भाजपनेच कमी केली. खडसे साहेबांची सुद्धा परिस्थिती तुम्ही बघितली, तर हे सगळं भाजपची रणनीती आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आता तिथं त्यांच्या जवळ जाऊन जाणवल्या असतील म्हणून कुठेतरी नाराजगी ही या नेत्यांमध्ये दिसायला लागलेली आहे. आजकाल महाराष्ट्रामध्ये चेहरा वाचणारा नवीन ज्योतिषी आलाय, ज्याला अजितदादाच्या चेहऱ्यावर काय लिहिलंय, फडणवीस साहेब कोणाच्या मागे आहेत, या सगळ्याच बाबतीमध्ये तो फार मोठा ज्योतिषी करतो. तो म्हणजे ओसाड गावाचा पाटील रोहित पवार, ज्याला स्वतःच्या मतदारसंघाच्या मतदारांचा कधी चेहरा वाचण्याला जमलत नाही, वेळच मिळाला नाही. कारण का आपल्याला बायडनचे चेहरे वाचायचे आहेत, पुटिनचा चेहरा वाचायचा आहे. म्हणून जगभरामध्ये काय चाललंय हे बघण्यापेक्षा या ओसाड गावाच्या पाटलाने स्वतःच्या मतदारसंघातमधल्या लोकांचे चेहरे वाचावं, नाहीतर 2024 तुझा बाजार उठणं निश्चित झालंय, हे लक्षात ठेव.